आज आपण या व्हिडिओमध्ये गुडविल मेथड आपण बघणार आहोत। तर गुडविल कसं काढलं जातं या टॉपिकमध्ये ते आपल्याला बघायचं आहे। तर या ठिकाणी बघा, गुडविल आपल्याला दोन प्रकारे काढायचं आहे। तर पहिली मेथड गुडविल काढण्याची जी आहे ती ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आहे, लक्षात घ्या। ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे एक आपल्याला गुडविल काढायचं आहे, आणि दुसऱ्या प्रकारचं जे गुडविल आपल्याला काढायचं आहे, दुसरी मेथड, ते म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड, लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, एक ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आहे आणि दुसरी सुपर प्रॉफिट मेथड आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला गुडविल कसं काढायचं ते आपण आता प्रत्यक्षात बघूयात। यामध्ये बघा काय म्हणते, बघा, अंडर दिस मेथड द ॲव्हरेज ऑफ द प्रॉफिट्स ऑफ सर्टन गिवन इयर इज कॅल्क्युलेटेड, द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इज कॅल्क्युलेटेड ॲट अँड ॲग्रीड ऑन नंबर ऑफ इयर परचेस ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट। ॲव्हरेज प्रॉफिट इज कन्सिडर्ड ॲज अ बेस फॉर द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बिकॉज द परफॉर्मन्स ऑफ अ सिंगल इयर इज नॉट इनफ टू नो द रेप्युटेशन ऑफ द बिझनेस। तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, तर ज्या वेळेला एखादी व्यवसाय संस्था बंद करून पुन्हा चालू केली जाते त्यावेळेला गुडविलचं व्हॅल्युएशन केलं जातं। आता गुडविल हे आपल्याला दिसत नाही आहे, ते त्याचा त्याला स्पर्श करता येत नाही, लक्षात घ्या। गुडविल म्हणजे काय, तर आपल्या कंपनीची आपल्या व्यवसायाची बाजारपेठेमध्ये असलेली रेप्युटेशन, म्हणजे गुणवत्ता, किंवा ज्याला आपण म्हणतो कुवत, लक्षात घ्या, किंवा नावलौकिक आपण त्याला म्हणतो नावलौकिक। तर तो नावलौकिक आपल्याला दिसत नाही, पण त्याचा त्या नावलौकिकाचा किंवा गुडविलचा आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला करता येतं। तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या मेथडप्रमाणे आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट म्हणलेलं आहे, बघा, बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स, हे पहिलं सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याचं। कारण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणलेलं आहे, त्यामुळे आपल्याला गुडविल जर काढायचं असेल तर ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल, आणि त्यानंतर मग गुडविल काढायचं आहे। या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ गुडविल म्हणलेलं आहे ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर ऑफ परचेस, या दोन्ही सूत्रांचा वापर करून आपल्याला गुडविल काढावं लागेल। तर बघा, आता या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, काय म्हणले, बघा, कॅल्क्युलेट द गुडविल ऑफ टू इयर परचेस, टू इयर परचेस म्हणलेलं आहे, लक्षात घ्या, ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट थ्री इयर म्हणले, तीन वर्षाच्या ॲव्हरेज प्रॉफिटवरती, तीन वर्षाच्या ॲव्हरेज प्रॉफिटवरती आपल्याला टू इयर परचेसप्रमाणे गुडविल काढायला सांगितले। पुढे काय म्हणते, बघा, प्रॉफिट वेअर, प्रॉफिट दिलेत पुढे 3,000, 6,000, 9,000, तीन वर्षांच्या प्रॉफिटवरती आपल्याला गुडविल काढायचं आहे। सोल्युशन म्हणजे बघा, टोटल प्रॉफिट 3,000, 6,000, 9,000, तिघांची बेरीज 18,000 येते। त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र लिहून घ्यायचं, ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स ऑफ प्रॉफिट। आता टोटल प्रॉफिट आपण किती घेतला इथं, तिन्ही वर्षाचा 18,000, तर या सूत्रामध्ये किंमत आपल्याला भरावी लागेल 18,000 भागिले किती वर्षाचा प्रॉफिट आहे, हा तीन वर्षाचा, मग भागिले तीन करायचं। तर या ठिकाणी भागिले तीन केलं तर 6,000 रुपये येतील, 18,000 भागिले 3 जर केलं तर या ठिकाणी 6,000 रुपयाचा ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला भेटेल। त्यानंतर गुडविलचं सूत्र लिहून घ्यायचं, या ठिकाणी बघा, गुडविलचं सूत्र आपण सांगितलं, बघा, व्हॅल्यू ऑफ गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर ऑफ परचेस। तर या ठिकाणी बघा, आपल्याला सांगता येईल गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर ऑफ परचेस। आता ॲव्हरेज प्रॉफिट म्हणून आपण वरती काढलेला आहे 6,000, तो खाली घ्यायचा, या सूत्रामध्ये किमती भरायच्यात फक्त 6,000 गुणिले, आता इथं नंबर ऑफ इयर ऑफ परचेस किती घ्यावे लागतील आपल्याला या म्हणजे एक्झाम्पलप्रमाणे। तर इथं तुम्हाला म्हटले, बघा, गुडविल, बघा इथं गुडविल फॉर टू इयर परचेस म्हटले, दोन वर्षांसाठी हे खरेदी केलेलं आहे। तर या ठिकाणी बघा, ॲव्हरेज प्रॉफिट 6,000 घ्यायचा, त्याला गुणिले 2 करायचं, नंबर ऑफ इयर ऑफ परचेस इथं दिलं आहे तेच आपण इथे घेतले 2, आता यांचा गुणाकार करायचा, 6,000 गुणिले 2 बरोबर किती आले 12,000, म्हणजे आपल्या ॲडमिशन ऑफ पार्टनरचं किंवा ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं गुडविल आलं 12,000 रुपये, ठीक आहे। हे झालं पहिलं एक्झाम्पल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे। आता दुसरे एक्झाम्पल बघूया याच मेथडप्रमाणे, काय म्हटलं, बघा, कॅल्क्युलेट द गुडविल फॉर टू अँड हाफ इयर परचेस म्हटलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ थ्री इयर प्रॉफिट। आता इथं 2.5 वर्ष परचेस म्हटलं होतं, म्हटलेलं आहे, अगोदर म्हटलं होतं टू इयर परचेस, म्हणजे या ठिकाणी 2 ऐवजी काय करावं लागेल आपल्याला या एक्झाम्पलमध्ये, 2.5 वर्षे घ्यावे लागतील। 3 वर्षे आहे तशीच दिली आहेत, पण 3 वर्षे देत असताना तिने बघा फॉर्मॅट कसा दिलेला आहे, इयर म्हटले आणि प्रॉफिट म्हटले, 2011, 2010, 2009, 2008, म्हणजे 8, 9, 10, 11 चढत्या क्रमाने घेतलेले आहेत,
प्रॉफिट दिला आहे बघा, इथं 9,000 दिला आहे 11 इथं 3,000 दिला आहे लॉस दिला आहे, हा प्रॉफिट नाही लक्षात घ्या. इथं 12,000 प्रॉफिट दिला आहे, 15,000 प्रॉफिट दिला आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त 3 वर्षाचाच घ्यायचा आहे प्रॉफिट. कळलं? सोल्युशन म्हटलं टोटल प्रॉफिट बरोबर 9,000, पहिला 9,000 घ्यायचा. बघा आता इथं 4 वर्षे दिली आहेत पण 4 वर्षे घ्यायचे नाहीत, 3 इयर म्हटले, पण 3 इयर कसं म्हटलंय, लास्ट 3 इयर्स म्हटलेलं आहे, लास्ट शेवटचे 3 इयर्स प्रॉफिट, शेवटच्या 3 वर्षाचे प्रॉफिट. आता शेवटची 3 वर्षे म्हणजे कुठली, तर 9, 10 आणि 11. 2008 हे वर्ष येणार नाही लक्षात घ्या. आपल्याला चढत्या क्रमाने इथं वर्ष दिलेली आहेत, त्यामुळे शेवटची वर्षे आपल्याला मोजावी लागतील. 2009, 2010 आणि 2011 या 3 वर्षाचेच प्रॉफिट आणि काही जो काय लॉस दिला असेल तो आपल्याला घ्यावा लागेल. तर खाली बघा सोल्युशन म्हटलेलं आहे टोटल प्रॉफिट बरोबर 9,000, हा पहिल्या वर्षाचा म्हणजे 11 9,000 घेतला, मायनस हे 3,000 लॉस घेतला, प्लस 12,000 घेतले. आता हे 15,000 काय घेतले नाहीत, तर आपल्याला शेवटचे 3 वर्ष सांगितलेत. शेवटचे 3 वर्ष म्हणजे 10, 9 आणि 8 येणार नाहीत, शेवटची 3 वर्षे म्हणजे 9, 10, 11 येतील, लक्षात घ्या. आलं सर्वांचे लक्षात? तर या ठिकाणी बघा आपल्याला जर आपण इथे कॅल्क्युलेशन केलं, 9,000 अधिक 12,000 किती, 21,000. 21,000 3,000 वजा करायचे तर 18,000 टोटल प्रॉफिट आपल्याला भेटेल. पुढची प्रोसेस काय असणार आहे, ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला काढावं लागेल. तर या ठिकाणी बघा ॲव्हरेज प्रॉफिट म्हणलेलं आहे. आता ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर ऑफ प्रॉफिट म्हणले. मग टोटल प्रॉफिट आपण काढला या एक्झाम्पलमध्ये 18,000 भागिले किती वर्षाचं काढले आपण, हे 3 वर्ष भागिले 3 केलं तर टोटल बघा ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला भेटेल भागाकार करून 6,000 रुपयाचा. चला पुढची स्टेप आपल्याला बघावी लागेल गुडविल. जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये सूत्र लिहिली किमती भरल्या, तसंच त्याप्रमाणे इथं आपल्याला सूत्र लिहून आपल्या किमती भरायच्या आहेत. गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट, बघा गुडविल काढायचं सूत्र कसं आहे, ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर ऑफ परचेस. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट आपण बघतो वरती काढलाय तोच घ्यायचा खाली, 6,000 गुणिले नंबर ऑफ इयर ऑफ परचेस. आता किती दिले बघा बरं, एक्झाम्पलमध्ये 2.5 वर्ष दिलेलं आहे तर ते 2.5 वर्ष इथं मांडायचे, 2.5 किंवा 2.5 म्हणायचं, 1/2 किंवा 2.5 असं लिहायचं आणि या दोघांचा गुणाकार करायचा. 6,000 गुणिले 2.5 किती येईल, 15,000 रुपये येतील, लक्षात घ्या. म्हणजे गुडविल किती आलं आपलं, 15,000 रुपये गुडविल आलेला, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी या टॉपिकमध्ये आपल्याला 2 मेथडप्रमाणे गुडविल काढायचं आहे. एक म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे, बघा इथं ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे आपल्याला गुडविल काढायचं आहे. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल म्हणले, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, तिथं नंबर 1 ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आत्ता आपण बघितलेली आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुपर प्रॉफिट मेथडप्रमाणे कसं गुडविल काढतात ते आपल्याला अभ्यासायचं आहे.